नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे आपली उन्नती आहे शेतकरी मित्रांनो, बघा. तर आपली उन्नती या 83 दिवसात जवळपास 80% शेंग भरलेली आहे. बघा भरण, शेंगेची भरण बघा टाईट आहे बिलकुल. तुम्ही बघा तुमची उन्नतीची शेंग टाईट आहे की नाही आहे हे बघा, टाईट भरलेली आहे. आणि आता याला 15-20 दिवस राहिले, 100 दिवस वाहिले, काही जास्त टायमिंग नाही आहे. जेवढं दिवस जवळच येऊन राहिले सोंगणीसाठी ना, आता याला पाणी नको. बघा 2-3 दिवस झाले, सूर्यप्रकाश आहे आणि मोकळं वातावरण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची, आपल्या सोयाबीन पिकावर कोणताच रोग नाही आहे. पहिले येऊन गेला होता करपा रोग, मला कमेंट आलेली होती शेतकरी मित्रांनो की आपल्या सोयाबीनवर करपा रोग आलेला आहे. ठिकठिकाणी आलेला आहे, कारण की मागं 20-15 दिवस अगोदर धुवारी पडली होती चांगली जबरदस्त ऑगस्ट महिन्यात, तर त्या धुवारीतनी कर्परोग आलेला आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनवर. तर काय होते, सोयाबीन सल्फ्युअर आणि चलप शेंगीत रूपांतर होण्याचा जो कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये आपल्याला बुरशीनाशक मारावे लागते शेतकरी मित्रांनो. तिथून बुरशीनाशक 15-15 दिवसांनी 2 फेर घ्यावं लागते. तर निसर्गात बदल होतच राहते, कधी धुवारी पडते कधी पडत नाही, तर त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक मारणे आवश्यक आहे. चलप चलपीवर आणि जेव्हा चलप तिथून 8-10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी आपण शेंग चलपीतून रूपांतर होते, शेंगा दिसते ना तर काही चलप दिसते, तर त्या कालावधीमध्ये आपल्याला बुरशीनाशक मारावे लागते शेतकरी मित्रांनो. तर चला असो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, यावर्षी पिवळा मोजक आलेला आहे, पण उन्नतीवर नाही आलेला आहे, बाकी व्हेरायटीवर आलेला आहे. कारण की इथून 8 दिवस अगोदर मी तिकडं तिवसा अंजनशिंगी तिकडं धामणगावच्या समोर मोर्शी तिकडे शिरसगाव साईडनं जर गेलो होतो, तर तिकडे सोयाबीनवर पिवळा मोजाक आलेला आहे शेतकरी मित्रांनो. असे वाहून गेलेले आहे सोयाबीन, म्हणजे आता समजा 70-75 दिवसात जर पूर्ण सोयाबीन पिवळं पडत असेल तर आपल्याला सगळं माहीतच पडते की याच्यावर पिवळा मोजाक आलेला आहे, ते वाहिलेला आहे. आता 100 दिवस झालेले आहे समजून जायचं, शंग पूर्ण भरलेली आहे. तर या 70-75-80 दिवसातच सोयाबीन जर पिवळं पडत असेल तर काय समजायचं, पिवळा मोजाक आलेला आहे. तर जसं आता या सोयाबीनला थोडे दिवस राहिलेले आहे शेतकरी मित्रांनो, बघा शेंगीची भरण बघा टाईट आहे बिलकुल, माल पण बरा आहे बघा. बस 15-20 दिवसात आपलं सोयाबीन 100 दिवस पूर्ण कम्प्लीट होऊन जाते, तर पिवळंच पिवळं पडेल. आजची तारीख 15 सप्टेंबर महिना पूर्ण घेईल शेतकरी मित्रांनो. ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पहिल्या 15 वाड्यात आपलं सोयाबीन सोंगणीला तयार होऊन जाईल. तुम्हाला कसं वाटलं आपलं सोयाबीन चपलॉट बघा. तर आपल्या उन्नतीवरही कर्परोग आलेला आहे शेतकरी मित्रांनो, तर ते धुवारीमुळे आलेला आहे. तर काही शेंगा हिरव्या आहे, काही शेंगा वाळलेल्या आहे, काही पानं हिरव्या आहे तर काही पानं वाळलेल्या आहे. तर हे बुरशीनाशक आहे, बुरशीनाशक मारावं लागते शेतकरी मित्रांनो त्याच्यावर. स्टारडम नावाचं बुरशीनाशक येते कंपनीचं, तर ते जर मारलं तर बुरशीनाशक म्हणजे बुरशी येण्याची शक्यता फार कमी आहे, रोग येणार नाही, करपा रोग हे बघा. अजूनही शेंग थोडीशी भरण व्हायची आहे, शेंड्यावरच्या शेंगा भरलेल्या आहे हे बघा. आणि आता दड पडत आहे शेतकरी मित्रांनो, सोयाबीनवर दड पडत आहे, ह्या दडानं ही बुरशी येते. जर जास्तच दड पडत असेल तर बुरशी येते पाण्यासारखा दड आहे. बघा मी पूर्ण सकाळी पूर्ण ओला झालेलो आहो,
तर ह्या दडाचं काय होते, अगोदरच आपल्या सोयाबीनवर जर बुरशीनाशकाची फवारणी असेल तर बुरशी येणार नाही. जर सोयाबीन डाट सोयाबीन असेल आणि दड पडत असेल तर बुरशी येते शेतकरी मित्रांनो, कारण की हा सकाळी हवा नाही राहत, दुपारची हवा राहते आणि डाट सोयाबीनमध्ये हवा लवकर लागत नाही. 12-1 वाजेपर्यंत ते सकाळी सोयाबीन सुकत नाही, म्हणजे सुकत नाही, तर त्या कारणाने शेंगीवर बुरशी येते आणि शेंगीचं जे डेट असते ते तुटून पडते. हे बघा दड बघा किती आहे, हे बघा पाण्यासारखा दड आहे. तर आपल्या सोयाबीनमध्ये हवा लागते, आपल्या सोयाबीनमध्ये आताही चालता येते शेतकरी मित्रांनो. आणि आता सोयाबीन थोडंसं पतलं पतलं दिसत आहे, कारण की दिवस जवळ येऊन राहिले आणि थोडंसं पिवळसर दिसत आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे खालचे पानं पिवळे पडलेले आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल म्हणजे खालची जागा मोकळी झालेली आहे. बघा खालचे पानं पिवळे पडलेले आहे आणि आता दिवस जवळ आलेले आहे सोंगणीचे. आणि आता असंच वातावरण पाहिजे आपल्याले. तर तुमच्या इकडलं वातावरण कसं आहे आणि सोयाबीन कसं आहे, भरण चांगली आहे ना, तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो. आता माझं सोयाबीन तर तुम्ही व्हिडिओज बघता, हे बघा चांगली भरण आहे, पद्धतशीर आहे सगळ्या गोष्टी. आता फक्त पाणी नको वरचा, तर पाणी येईल नाही येईल, परतीचं पाणी तर जायचंच आहे अजूक काय माहीत. आता सप्टेंबर महिन्यात चालू आहे, सप्टेंबरच्या जर शेवट पाणी आला तर नासाडी होईल, सोयाबीन काही सांगता येत नाही, सोयाबीन लांबेल. आणि पाणी तर आता पाहिजेच नाही, आतापासून जरी पाणी गेला तर सोयाबीन पिकते, कापूसही पिकेल. बघा सकाळी सकाळी मस्त सूर्याची किरण आहे आणि पॉश वातावरण आहे. तिकडे नोव्हेंबर महिन्यात जरी पाणी आला तर काही फरक पडणार नाही, कारण की ऑक्टोबर महिन्यातच आपली सोयाबीन सोंगणी होऊन जाते आणि चणाही पेरून होऊन जाते. तर आता पाणी नको. तर अशी क्वालिटी आहे आपली सोयाबीनची उन्नतीची. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो, का पूर्णच कर्करोग आला आहे का तुमच्या इकडे, कारण की या वर्षी सोयाबीनवर येलो मोजाक आलेला आहे, पण उन्नतीवर नाही आलेला आहे, उन्नतीवर येत नाही म्हणते येलो मोजाक, कारण की आपल्या शेतामध्ये कंपनीचा माणूस येऊन गेलेला होता, येलो मोजाक येत नाही म्हणून. तर तिकडे मोजरी साईडनं, मोर्शी साईडनं, तिवसा साईडनं, अंजनशेंगी साईडनं प्रत्येक प्लॉटमध्ये मला हे दिसलेलं होतं येलो मोजाक. शेतकरी मित्रांनो तिकडल्या साईडनं येलो मोजाक आलेला आहे, बरेचसे शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर येलो मोजाक आहे, कारण की पांढरी माशी जितली जास्त तितला येलो मोजाक येतो, पांढरी माशीमुळेच येलो मोजाक शेतामध्ये पसरण पावतो. तर जर 70-75 दिवसात जर सोयाबीन पिवळं पडत असेल तर समजून जायचं येलो मोजाक येत आहे, येलो मोजाक ते दिसूनच येते आपल्याला. आता ह्या कंडिशनमध्ये तुमचं जर हिरवं असेल सोयाबीन तर सोयाबीन भरत आहे, कारण की येलो मोजाक ह्या केव्हाही येऊ शकतो, भरणच्या कालावधीमध्ये सोयाबीन भरणीच्या कालावधीमध्येच येलो मोजाक येत असते शेतकरी मित्रांनो, कारण की तिकडे 70-75 दिवस 65 दिवस हे शेंग सुटते, तर ते शेंग जीवी पडते ते भरणीचा कालावधी असतो शेतकरी मित्रांनो. 20-25 दिवसाचा ह्या भरणीचा कालावधी असतो शेवटचा महिना. जसं आता याला 20-15 दिवस टाईम आहे, ह्या भरणीचाच कालावधी आहे, 100 दिवसात ह्या पूर्ण शेंगा भरून जाईल शेतकरी मित्रांनो. तर चला आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. धन्यवाद.